अंजना किचनमध्ये आज आपण बनवणार आहे कुरकुरीत असा पातळ पोह्यांचा शिवडा. अर्धा किलो पातळ पोह्यांपासून त्यासाठी घेतलेले आहे अर्धा किलो पातळ पोहे. आणि हे पोहे गाळणीने गाळून घ्यायचे. यामध्ये काही पार्टिकल असतील किंवा बारीक चुरा असेल तर तो निघून जाईल आणि खाताना कचकच हा चिवडा लागणार नाही. त्यासाठी या पद्धतीने सर्व पोहे जे आहेत ते गाळून घ्यायचे आणि थोडे निवडूनही घ्यायचे, म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर तोही निघून जाईल. कढई चांगली गरम होऊ द्यायची. कढई किंवा पातेलं ज्यामध्येही तुम्ही हे पोहे भाजणार असाल तर ते मोठं भांडं घ्या. पोहेही झटपट भाजले जातील. आणि पोहे जरा असे कोण जायला लागले की यामध्ये थोडं मीठ घालायचं. अगदी थोडं चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं. चिमूटभर मीठ घातल्यामुळे हे पोहे छान असे क्रिस्पी भाजले जातील. मीठही या पोह्यांना छान लागेल. तर हे बघा, हे थोडे आकसायला लागतात. त्याने हलक्या हाताने असे वरच्यावर हे पोहे झाऱ्याने किंवा सराट्याने असे भाजायचे. आणि हाय फ्लेमवर कधीही भाजू नये. हाय फ्लेमवर भाजल्यामुळे ते खालून करपू शकता, जळू शकता. आणि हाताने चुरून बघितल्यावर लगेच ते चुरा होतो याचा, म्हणजे हे पोहे छान असे भाजले गेलेले आहे अगदी लगेच. हे बघा, आता हे सर्व भाजलेले पोहे काढून घ्यायचे. तर आता हीच जी कढई होती ती मी कापडाने पुसून घेतलेली आहे. आणि ह्या कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. अगदी थोडंसं मीठ घालायचं. यामध्ये 1 वाटी शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि मीठ यासाठी घातलं की हे शेंगदाणे बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये ओलसर असतात आणि ते फुटून उडतात. तर मीठ घातल्यामुळे तसं होत नाही. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. आणि आता ह्या जो लसूण आपण ठेचून घेतलेला आहे यावर थोडंसं मीठ घालून ठेवायचं. आणि मिरच्यांवरही थोडं मीठ घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तळले गेले की यामध्ये मिरची घालायची. ही मिरची चांगली अशी क्रिस्पी तळून झालेली आहे. ओलसर ठेवायची नाही. तिचा रंग बदलला पाहिजे. हिरवा रंग जो आहे तो थोडासा कलर याचा चेंज झाला पाहिजे. आता यामध्ये लसूण घालायचा. ठेचून मीठ लावून घेतलेलं. परतवून घ्यायचं. ते 25 कढीपत्त्याचे पाणी. तळून घ्यायची क्रिस्पी अशी. आणि आता यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या आहेत त्या घालायच्या. 1/2 वाटी साधारण 1/2 चमचा हिंग मिक्स करायचं. आणि या डाळ्याही थोड्याशा तळायच्या आहेत. आता हे सर्व साहित्य छान असं तळून झालेलं आहे, क्रिस्पी झालेलं आहे. आता यामध्ये 1/4 चमचा गरम मसाला घालायचा. 1/2 चमचा हळद, 1 छोटा चमचा आमचूर पावडर. आणि चांगलं असं मिक्स करत राहायचं. तर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. हे मीठही या तेलामध्ये तळलं गेलं पाहिजे. जर हे मीठही थोडंसं ओलसर राहिलं तरीही चिवडा मऊ पडतो, म्हणून मीठही तळलं गेलेलं पाहिजे. आणि हे बघा, सर्व साहित्य असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे पोहे भाजून घेतलेले आहे हे पोहे एका वेळी घालते आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि चांगलं मिक्स करायचं हलक्या हाताने. अगदी 1 मिनिटासाठी गॅस ऑन ठेवायचा, नंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे. जर तुम्हाला हा चिवडा नैवेद्यासाठी ठेवायचा असेल तर मीठ चाखू नका. जसं जसं हे मिक्स होईल तसं तसं याचा रंग बदलत जाईल. ही गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. जरी तुम्हाला आता वाटत असेल की हा चिवडा छान एकदम पिवळा दिसत नाही आहे, तरी काळजी करायची गरज नाही. थोडा ती मिक्स झाला, गार झाला की हा पूर्ण पिवळा दिसायला लागेल. ही कढई आता उतरवून घ्यायची. तर असा आपला हा झटपट
आणि खूप साऱ्या टिप्सनी कुरकुरीत राहणारा हा पातळ पोह्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे।